बाजार सावंगी येथील फुलंब्री तालुक्यातील रामधन कचरू जारवाल्या शेतकऱ्याने त्याच्या अद्रक आणि कापसाच्या शेतात गांजाची लागवड केली होती. ही गांजाची झाडे मोठी झाल्याने त्याचा सुगंध आजूबाजूस पसरला होता. याबाबत माहिती मिळताच त्याच्या दोन्ही शेतातून 1 क्विंटल 75 किलो गांजाची झाडे जप्त करत खुलताबाद पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांना सूत्रानुसार मिळालेली माहिती अशी की रामधन कचरू चारवाल राहणार डोंगरगाव तालुका फुलंब्री यांनी गट नंबर 31 आणि 44 यामध्ये अद्रक आणि कापसाच्या शेतात गांजाची लागवड केली होती. ही गांजाची झाडे मोठी झाल्याने त्याचा सुगंध आजूबाजूला पसरला होता. ही माहिती अज्ञात इसमाने खुलताबाद पोलिसांना दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विजयकुमार ठाकूरवाड, पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, जमादार नवनाथ कोल्हे, दिलीप बनसोड, जयश्री बागुल, राहुल ठोंबरे, संतोष पुंड या पोलीस पथकाने सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास धाड टाकून या शेतकऱ्याच्या शेतातील गांजाची झाडे ज्याचं वजन 1 क्विंटल 75 किलो आहे, ज्याची किंमत 8,57,000 रुपये इतकी आहे, हे जप्त केली आहे. गांजा पिकविणाऱ्या रामधन चारवाल्याच्या विरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यदलाल, MCN न्यूज, बाजार सावंगी.